वाहन चाचण्या घेतलेल्या उमेदवारांना रुजू करणार असल्याचं सुद्धा समजतंय. 2500 परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ही सूचना देण्यात आलेली आहे. एसटीच्या परीक्षा दिलेल्यांना रुजू करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या समजतात. संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेतला गेला असं समजतंय. आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. देवेंद्र, वाहन चाचण्या घेतलेल्या उमेदवारांना आता एसटी महामंडळ रुजू करणार का या संपाच्या पार्श्वभूमीवर काय अपडेट समजतंय? रिती, आपल्याला माहित आहे की गेले काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच हा संप सुरू आहे आणि त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात आहे. त्यामुळेच आता ज्या उमेदवारांनी आधी परीक्षा दिलेल्या आहेत, चाचण्या केलेल्या आहेत, त्यांना तातडीने रुजू एसटी महामंडळामध्ये केलं जाणार आहे. आणि त्यांच्या मार्फत जी आहे ती एसटीची जी वाहतूक पूर्णतः थांबलेली आहे, विस्कळीत झालेली आहे, ती पूर्ववत करण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने या सगळ्या हालचाली सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे. देवेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. आपण पाहतोय की ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्या संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून आता त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. 2500 परीक्षा उमेदवारांनी ज्यांनी दिलेली आहे, ज्या उमेदवारांनी, त्यांना एसटी महामंडळ रुजू करू शकतं अशा पद्धतीच्या बातम्या समजत आहेत. सध्याची ही महत्त्वाची बातमी. आई भवानीचा गजर म्हणजे पुण्यामध्ये एसटी महामंडळाकडून शिवनेरी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कंडक्टर संपावर गेल्यानं नियंत्रकाकडूनच तिकिटांचं बुकिंग सुरू करण्यात आलंय. कंत्राटी चालकांच्या मदतीनं ही बस सेवा सुरू करण्यात आली आणि पुणे मुंबई शिवनेरी एसटी बस सेवा सुद्धा सुरू आहे. या निर्णयामुळे संपकरी कर्मचारी मात्र नाराज आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं दररोज काही जणांचं निलंबन करण्यापेक्षा एकदाच सामूहिक निलंबन करा अशी मागणी करण्यात येते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली आहे. दररोज होत असलेल्या निलंबनामुळे कुणाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असल्याचं सुद्धा या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. घरात खायला अन्न नाही मग दिवाळी साजरी करणं दूरच राहिलं अशी व्यथा एसटी कर्मचारी मांडतात. दुटपुंजा पगार तोही वेळेत मिळत नाही, अशा परिस्थितीत जगायचं कसं असा प्रश्न हे एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा विचारतात. काहीच नाही आणि घरात पण काही सामान नाही, भरलेलं तर नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू झालेत. राजकीय आंदोलन करून प्रश्न सुटणार नाही. जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलं जाईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. चर्चेची दारं खुली असून विरोधक संप चिघळवण्याचं काम करत असल्याचा आरोप सुद्धा अनिल परब यांनी केला. मुंबईतल्या कुर्ला एसटी डेपोमध्ये एसटी कामगारांची आक्रमक भाषा कायम आहे. लढू किंवा मरू पण माघार नाही असा पवित्रा इथल्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय. विलनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही असं त्यांनी म्हटलं. प्रवाशांची फरफट, आर्थिक शोषण आणि गैरसोय लक्षात घेऊन आता प्रशासनानं पोलिसांच्या सहकार्यानं नाशिकमधून दररोज 10 शिवशाही बसेस पाठवण्याचं नियोजन केलं. या नियोजनामुळे प्रवाशांचा मनस्ताप काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी थेट महामार्ग बसस्थानकात जाऊन उभ्या असलेल्या शिवशाहीचा काचा फोडल्या, त्यामुळे वातावरण काहीसं तणावग्रस्त झालेलं. सह्याद्रीची उंची म्हणजे